छत्रपतींचा विचार म्हणजे तुम्हाला बॉडी बिल्डिंगची आवड आहे, बॉडी बिल्डिंग साठी तुम्ही प्रोटीन सप्लिमेंट्स घेत असाल तरी ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. प्रोटीन सप्लिमेंट्समुळे काय होऊ शकतं चला पाहूया. प्रोटीन शेक घेताय सावधान, नकली प्रोटीन शेक आरोग्याशी खेळ. प्रोटीन शेकचा किडनी लिव्हर हार्टला धोका. हेल्थ इज वेल्थ. आपण हेल्दी असावं असं कुणाला वाटत नाही, त्यासाठी काही जण एक्सरसाइज करतात, काही जण जिमला जातात, तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करत घाम गाळतात. अर्थातच एवढी मेहनत केल्यानंतर पोषक खाणं ही गरजेचं आहे. त्यासाठी बाजारात डायट प्रोटीन सप्लिमेंट्स उपलब्ध आहेत. गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास होता, अमृतनोनी आर्थो प्लस घेतल्यापासून पाठदुखी गुडघेदुखी सांधेदुखी बंद झालेला आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी आर्थो प्लस. मात्र बाजारातील 15% प्रोटीन पावडरची क्वालिटी चांगली नाही. फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात FSSAI च्या सर्व्हेमध्ये ही बाब स्पष्ट झाली. 1,45,000 प्रोटीन पावडरच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 4,900 नमुने आरोग्याला घातक असल्याचं आढळलं. 16,000 नमुन्यांची क्वालिटी फारच खराब होती, तर 16,500 नमुन्यांच्या लेबलवर प्रॉडक्ट बाबत चुकीची माहिती देण्यात आली होती. FSSAI या प्रकाराची गांभीर्यानं दखल घेऊन तब्बल 5,000 अधिक फौजदारी तर 29,000 दिवाणी गुन्हे दाखल केले, 53 कोटींहून अधिक रकमेची दंड वसुली केली. मात्र तरीही लोकांच्या जीवाशी खेळण्याचा गोरखधंदा थांबलेला नाही. डॉक्टरांच्या मते असुरक्षित प्रोटीन पावडरच्या सेवनामुळे किडनी लिव्हर आणि हार्टवर घातक परिणाम होतो. प्रोटीन पावडरमध्ये शिसं, आर्सेनिक, कॅडमियम, पारा आणि प्लास्टिक बनवण्यासाठी वापरलं जाणारं बिस्फेनॉल ए म्हणजेच BPA असतं, त्यामुळे कॅन्सरचा धोकाही वाढू शकतो. त्याशिवाय डोकेदुखी, आळस, बद्धकोष्ठता, मांसपेशी दुखणं अशा तक्रारीही वाढू शकतात. मात्र थोडीशी सावधगिरी बाळगली तर चांगली आणि वाईट प्रोटीन पावडर ओळखणं सहज शक्य आहे. त्यासाठी डब्यावरील कंपनीचा FSSAI नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर चेक करा. प्रॉडक्ट नकली आहे की असली याची तपासणी करा. त्यासाठी पाण्यामध्ये 1 चमचा प्रोटीन पावडर मिक्स करा. 30 सेकंदांनंतरही पावडर पाण्यात विरघळली नाही तर प्रॉडक्ट नकली आहे असं समजा. थेट कंपनी किंवा अधिकृत डीलर्सकडूनच प्रोटीन पावडर विकत घ्या. तंदुरुस्त राहायला हवं हे खरंच, पण त्यासाठी आपल्याच आरोग्याशी खेळ तर होत नाही ना, याची काळजी आपल्यालाच घ्यायला हवी. ब्युरो रिपोर्ट, Z24 तास.